श्री स्वामी समर्थ आपण या व्हिडिओत पितृपक्ष चे जे महत्त्व आहे ते जाणून घेणार आहोत, किंवा श्राद्ध कोणत्या दिवशी करायचे असते, कशा पद्धतीने करायचे ते सर्व जाणून घेणार आहोत. विक्रम संवत्सरानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. पितृपक्षास श्राद्ध पक्ष या नावाने सुद्धा ओळखण्यात येत असते. लोक या पंधरवाड्यात आपल्या दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी करत असतात, ज्यात गाय, कुत्रा व कावळा यांना विविध पदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. असा समज आहे की गाय, कुत्रा व कावळ्यास खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोचतात व त्यांच्या अतृप्त आत्म्यांची तृप्ती झाल्याने त्यांना विविध प्रकारे शांती मिळते. धार्मिक कथेत सुद्धा असे सांगण्यात आले आहे की देवपूजा करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने पितरांची पूजा करावी असावी. जर पितर खुश असतील तर देवसुद्धा खुशच होतील. यामुळेच आपण जे आहे पितरांची सेवा आधी करत असतो आणि मग नंतर देवपूजा करत असतो. त्याची व्हिडिओ आधी देण्यात आली, ते देखील तुम्ही पाहू शकता. पितृपक्षात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी त्यांना श्राद्ध तर्पण करण्यात येते, ज्यास श्राद्ध कर्म असे संबोधण्यात येते. पितरांच्या मृत्यूतिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या या दरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येत असते. जर एखाद्या पितराची मृत्यूतिथी माहीत नसली तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्व पितरी अमावस्येस तर्पण करता येते. त्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते. असा समज आहे की मृत्यूनंतर ज्या पितरांच्या नियमानुसार श्राद्ध कर्म होत नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही. पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे जे आहे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षात महालय श्राद्ध केले जाते. पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. या काळात पितृपक्षाच्या काळात पितर जे आहे यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात. यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर जे आहेत तृप्त राहत असतात. आता श्राद्धाविषयी जे आहेत काहींच्या मनात शंका असतात. ज्या गोष्टी आम्हाला माहिती तेवढं फक्त तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय की पहिलं म्हणजे आपल्या घरात किंवा कुळात चालू वर्षात मृत झालेले असल्यास एखादी व्यक्ती महालय श्राद्ध जे आहे ते करता येते का? नाही. मृत व्यक्तीला एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही. म्हणजे त्यांचं वर्ष श्राद्ध होईल आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षापासून तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये त्यांचे श्राद्ध जे आहे ते घालू शकता. घरात कुळात एखादी सवाष्ण व्यक्ती जर मृत झालेली असेल तर तिचे श्राद्ध कोणत्या दिवशी करतात? तर सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी असते, त्या दिवशी त्यांचे जे श्राद्ध आहे ते घालायचे असते. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमेला असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात? पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्व पितरे अमावस्येला जे आहे त्यांचे श्राद्ध घालत असतात. त्याच्यानंतर ज्यांचा मृत्यू घातपाताने झाला असेल किंवा त्यांनी आत्महत्या केली असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात? शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला जे आहे त्यांचे श्राद्ध घालावे. नंतर एक प्रश्न येतो, संन्याशी किंवा घर सोडून गेलेले जे व्यक्ती आहेत त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? तर त्या व्यक्तींचे जे श्राद्ध आहे भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात. पितरांची तिथी जर माहीत नसलेच तर भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा सर्व पितृ अमावस्येला जे आहे सर्व पितरांचे आपल्याला ज्ञात अज्ञात जेवढे पितर असतील त्यांना त्यांचे श्राद्ध घालता येते. तसेच आपण ब्राह्मणाला हिरण्यदान द्यायचं आणि अमावस्या मागणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना शिदा दान करायचे असते. तर आता श्राद्धाच्या दिवशी आपण नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा आहे, तर नैवेद्याचा ताट ज्यावेळी तुम्ही टेरिसवर घेऊन जाणार त्यावेळी जे आहे पूर्ण जेवढं आपलं अन्न आहे ते व्यवस्थित वाढून घ्या, ताट तयार करून घ्या. सोबत एक पाण्याचा पेला घेऊन जा. पाण्यामध्ये जे आहे आपण आपली दोन बोटं बुडवायची आणि जमिनीवर गोल असा भरीव मंडळ तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यावर तो नैवेद्याचा ताट आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे जी पत्रावळी तयार केलेली आहे ती त्याच्यावर ठेवायची. त्याच्यानंतर आपल्या हातात जे आहे थोडे पाणी घ्यायचे आणि अंगठ्याच्या दिशेने जे आहे अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला उलट बाजूने ते पाणी त्या नैवेद्याभोवती फिरवायचे आहे. अशा पद्धतीने जो आहे श्राद्धाच्या दिवशी नैवेद्य दाखवण्यात येत असतो तो जो नैवेद्य आहे काही जण जे आहे आपल्या टेरेसवरती ठेवत असतात,
काही जण जे आहे ते अग्नीमध्ये घास जो असतो तो काढून टाकत असतात. तुमची जी काही पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हा जो आम्ही जो तयार केलेला ताट आहे हा आम्ही टेरिसवर ठेवत असतो, म्हणजे कावळ्यांसाठी तो घास आपण देत असतो असा त्याचा अर्थ आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.